मैं पंकज यादव, पंकज बिल्डिंग मटेरियल औलहान मौधा गाजीपुर की तरफ से अपने ग्रामवासियों, क्षेत्रवासियों एवं देशवासियों को होली पर्व की हार्दिक शुभकामनाएं एवं बधाई देता हूं। कोरोना महामारी ने देश भर में कैंसर मरीजों के लिए कई चुनौतियां खड़ी कर दी हैं। कोरोना के कारण समय पर इलाज न होने के कारण कैंसर मरीजों के मौत का कारण बन रहा है। इसी सिलसिले में जैन मल्टी स्पेशलिटी अस्पताल ने अब कैंसर के मरीजों के लिए 11 बेड का अत्याधुनिक ऑन्कोलॉजी विभाग जैन ऑन्को केयर के नाम से शुरू किया गया है। इस विभाग का उद्घाटन मराठी सिने वर्ल्ड के अभिनेता, निर्देशक और निर्माता महेश मांजरेकर ने किया। इस कार्यक्रम में अस्पताल के निदेशक डॉक्टर वाई पाटनकर, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट नीलेश लोकेश्वर, डॉक्टर अद्वैत गोरे, डॉक्टर वैशाली राय पाटनकर, डॉक्टर वैशाली राय पाटनकर, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट तनवीर अब्दुल्ला मजीद भी मौजूद थे। भारत में कैंसर की संख्या लाखों में है, युवाओं में कैंसर की संख्या बढ़ रही है। पारिवारिक इतिहास, तंबाकू, शराब, मोटापा, गतिहीन जीवन शैली और प्रदूषण जैसे कुछ कारक कैंसर के विकास में योगदान करते हैं। भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान ICMR के अनुसार अगले 5 वर्षों में भारत में कैंसर मरीजों की संख्या 12% की वृद्धि होगी। नतीजतन जैन मल्टी स्पेशलिटी अस्पताल ने कैंसर मरीजों के लिए एक व्यापक ऑन्कोलॉजी विभाग शुरू किया है। जैन मल्टी स्पेशलिटी अस्पताल चेंबूर के निदेशक डॉक्टर राय पाटनकर ने कहा कि भारत लंबे समय से कैंसर से जूझ रहा है और अब महामारी से स्थिति विकट हो गई है। कैंसर का शीघ्र निदान और उपचार बहुत महत्वपूर्ण है, इसके लिए अस्पताल ने कैंसर के मरीजों के लिए 11 बेड उपलब्ध कराए हैं। इसका मुख्य उद्देश्य मरीजों को तत्काल सुविधा उपलब्ध कराना है। कीमोथेरेपी दवाओं के निर्माण के लिए विशेष कैबिनेट के साथ कीमोथेरेपी प्रदान करने के लिए कर्मचारियों को प्रशिक्षित किया गया है। कीमोथेरेपी डे केयर सेंटर प्रति माह लगभग 300 प्रक्रियाएं करता है, जिसमें कीमोथेरेपी, इम्यूनोथेरेपी, जैविक चिकित्सा और टारगेट चिकित्सा शामिल है। अब परिपूर्ण विभाग होने से महीने भर में 600 से अधिक मरीजों का इलाज आसानी से करना संभव होगा। कीमोथेरेपी नर्सों को प्रशिक्षित और अनुभवी किया जाता है और साइटोटॉक्सिक दवाओं के सुरक्षित और कीटाणु शोधन के लिए लैमिनार फ्लो सिस्टम के साथ जैव सुरक्षा कैबिनेट का उपयोग करते हैं। हम रोगियों को उपचार के माध्यम से मदद करने के लिए उचित आहार परामर्श, मनोवैज्ञानिक परामर्श आयोजित कर रहे हैं। डॉक्टर पाटनकर ने कहा, इसका उद्देश्य मरीजों के निदान और उपचार के लिए निर्बाध सेवा और व्यापक देखभाल प्रदान करना है। अभिनेता, निर्देशक और फिल्म निर्माता महेश मांजरेकर ने कहा, कैंसर से बचाने के लिए कोई गोली नहीं है। आजकल स्वस्थ जीवन शैली का पालन करने वाले लोग भी कैंसर का निदान किया जाता है। धूम्रपान, कीटनाशक, जीवन शैली के विकल्प और खराब वायु गुणवत्ता से कैंसर हो सकता है, इसलिए धूम्रपान छोड़ना जरूरी है। साथ ही अब कैंसर का पता लगाने की दर भी बढ़ गई है। मुझे मूत्राशय के कैंसर का निदान होने पर मैं काफी डर गया था, लेकिन मैंने फैसला किया कि मुझे वास्तव में जो करने की जरूरत है वह यह है कि इसे सही तरीके से कैसे करना है। मैं शिकायत नहीं करना चाहता था क्योंकि बहुत सारे लोग कैंसर से पीड़ित हैं। मैं बेहद सकारात्मक था क्योंकि कैंसर को ठीक करने के लिए बहुत कुछ किया गया है। मैंने कीमोथेरेपी के 4 चक्र लिए, सर्जरी भी की। मैं भाग्यशाली हूँ कि मुझे बहुत अच्छा इलाज मिला। अब मैं कैंसर मुक्त हूँ। ऐसे कई मरीज हैं जो कैंसर से ठीक हो सकते हैं, लेकिन इसके बारे में कुछ किया जाना चाहिए। लोग कैंसर के इलाज के लिए भारत से बाहर भी जा रहे हैं। भारत में कैंसर के इलाज के लिए पर्याप्त सुविधाएं उपलब्ध हैं, इसलिए लोगों को यहाँ इलाज कराना चाहिए। Step in my fight against cancer. I last 1.5 years back I was diagnosed with bladder cancer, and the first place I came to was then my chemo was done here. I had 4 chemos done here. And I'm very, very fortunate. I don't know, maybe because of the way they took care of me. I had no side effects of chemo. I took 4 cycles here, but not even once I had nausea or I had vomiting or I had any discomfort at all. They really took extremely good care. They really, I don't know, because what I'd heard ghost stories about what I'll go through after chemo, and which is a chemical process, I think. So. But here I was in absolutely safe hands, and then after the chemos I went in for a
new bladder surgery. And today, by the grace of God, I am cancer free. But I think the basic, if I can say it in my terms, the foundation of my cure was laid in this hospital. And I'm very thankful to Dr. Gore because he absolutely took great care of me. मी एकतर मी अजिबातच घाबरलो नाही, म्हणजे मी आय डोंट नो, बिकॉज दॅट मला असं कायम वाटलं की त्याला काही आता काही पण करू शकतो का, घाबरून त्याने काही होणार नाही, वी हॅव टू फाईट इट, एक्सेप्ट करून पुढे जाणं. इनफॅक्ट द डॉक्टर हू टोल्ड मी ही वॉज, मी तो मेधाला म्हणाले ह्याला कळतं तरी ह्याला काय झालं आहे, तर मी म्हटलं कॅन्सर झालं आहे, त्यामुळे म्हणजे वेगळं काय आहे, म्हणजे जरा आय एम नॉट द फर्स्ट पर्सन टू गेट कॅन्सर. आणि म्हटलं जर लाखो लोकांना कॅन्सर झाला, म्हणजे मी तर म्हटलं मी 60 वर्षाच्या वर आहे, जर पीपल हू गेट कॅन्सर एट द एज ऑफ 20 and 25 and 30, म्हटलं व्हॉट एम आय कम्प्लेनिंग अबाउट, ते म्हटलं कम्प्लेन करून काय होणार आहे का, आणि नाहीतरी मी व्हॉट डीड यू एक्सपेक्ट मी टू बी स्केड ऑर यू नो, दॅट वॉज ॲब्सोल्युटली नॉर्मल, विच आय डोंट आय वॉज, मी ऑलवेज म्हटलं की आय हॅव लिव्ड माय लाईफ नाईसली आणि ह्यातनं पण फाईट करून नथिंग इज गोइंग टू चेंज, म्हणजे तुम्ही घाबरून काही चेंज होणार नाही आहे. अँड आय वॉज एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह, आणि मला वाटतं की देर इज सो मच ऑफ प्रोग्रेस डन इन द क्युअर ऑफ कॅन्सर, त्यामुळे फार घाबरून जाण्यात पण काय पॉईंट नाही. अँड देर वी हॅव हर्ड स्टोरी पीपल हू हॅव कम आउट ऑफ द वर्स्ट ऑफ कॅन्सर अँड फॉट सक्सेसफुली अँड सर्व्हाइव्ह, त्यामुळे आय सेड की आय एम वन ऑफ देम. मी ओढलेली सिगरेट पण मी असे खूप लोक बघितले ज्यांनी सिगरेट ओढली नाही त्यांनाही झालंय की, त्यामुळे सी नाही तसं तसं म्हणत आय एम नॉट सेइंग की स्मोकिंग इज गुड फॉर हेल्थ, इट्स ॲब्सोल्युटली बॅड फॉर हेल्थ, पण आता त्याच्यावरती आपण तू विचार केला अरे मी का ओढली सिगरेट, तर देन युअर स्वतःला कुठेतरी तुम्ही मेंटली अजून खचवत असता, यू एक्सेप्ट द फॅक्ट की तुम्हाला झाला. सिगरेट डेफिनेटली कॅन बी द रिझन, आणि मला मी सगळ्यांना हेच सांगेन की ओढू नका सिगरेट, इट इज वन बिग रिझन कॅन्सरसाठी. नाही मला असं वाटतं जरा सो मेनी फॅक्टर्स, जे मी आता म्हटलं ना की सिगरेट न ओढणार आहे, पण काय त्याचं बेसिक रिझन, आता त्याचे पर्सेंटेज पण वाढलं आहे कॅन्सर डिटेक्शनचं, मे बी पेस्टिसाइड्स, मे बी द लाईफस्टाईल, मे बी द एअर क्वालिटी इंडेक्स, खूप गोष्टी आहेत त्याला रिस्पॉन्सिबल, आणि कुठेतरी नेचर अब्यूज ह्याचं पण कारण असू शकतं, वे अब्यूज नेचर टू मच फॉर यु नो द नेचर इज गोइंग टू हिट यू वन डे. डेफिनेटली ऑन द टॉप ऑफ इट इज स्मोकिंग. आता हुक्का आणि सी त्या सगळेच प्रकार, आता नाही कॅन्सर तो काफी प्रकार के होते, वो एक आपको लगता है मुझे लगता है एक ऑन्कोलॉजिस्ट ही बता सकते कितने टाइप के हैं, बट मैं मुझे जो हुआ वो मेरे को मालूम है, जरा ब्लड कैंसर है, लंग कैंसर है, लिवर कैंसर है, जरा सो मेनी अदर कैंसर, आई हैव गॉट इट इन द ब्लैडर, और कुछ नहीं, आई थिंक वी फाइट करना, देर इज नो प्रिवेंटिव मेजर इन कैंसर, आई थिंक कि ऐसा टैबलेट नहीं है कि अपन ले सकते कि कैंसर प्रिवेंट करके, यू जस्ट लिव अ हेल्दी लाइफ स्टाइल, ट्राई टू लिव अ हेल्दी लाइफ स्टाइल एंड प्रे कि दैट यू नॉट डिटेक्टेड विद कैंसर. आई हैव सीन पीपल हू हैव लिव्ड एन एब्सोल्युटली हेल्दी लाइफ स्टाइल बट हू हैव डिटेक्टेड विद कैंसर. सिम्टम मेरा सी क्या होता है, मेरे को सिम्टम था कि आई यूज टू गो टू द लू क्वाइट ऑफन, तो एक दूसरी कंडीशन रहती जिसका नाम है ओवर एक्टिव ब्लैडर, जिससे एक एज रिलेटेड है, यू नो ब्लैडर का वीकनेस होता है, आप जो रात को कभी नॉर्मली यू स्लीप गेट अप इन द मॉर्निंग एंड गो टू द लू, मैं एक बार उठने लगा, फिर एक का दो हुआ, तो आई वॉज थिंकिंग मेरे को ओवर एक्टिव ब्लैडर है, तो थोड़ा सा मेरा नेग्लिजेंस भी था उसमें, मेरा थोड़ा सा फॉल्ट भी था, आई थॉट इट इज ओवर एक्टिव ब्लैडर एंड आई वॉज टेकिंग ट्रीटमेंट फॉर ओवर एक्टिव ब्लैडर अंटिल इट ब्लू अप इन माय फेस, और एक दिन पता चला कि नहीं बाबा ओवर एक्टिव ब्लैडर नहीं है कैंसर था, माझ्यावर चांगले परिणाम झाले, म्हणजे दॅट इज ओनली क्युअर ना, म्हणजे त्याला काही ऑल्टरनेटिव्ह नाही आहे, म्हणजे आय कॅन ॲक्च्युली टेल यू म्हणजे माझे इथे इथे केस नॅचरल प्रोसेसमध्ये इकडे गेलेले, इकडे एक नॉर्मल इकडे सुरुवात होते, म्हणजे एखादा फुग्यावर हात फिरवल्यावर कसं वाटतं तसं वाटतं, मग ते आपण समजा तिकडे ते केस येणार नाही आहेत परत, आणि इथे थोडेसे कमी झालेले, पण मला किमोनंतर मला इकडे पण आले, त्यामुळे आणि जसं मी पहिल्यांदा सांगितलं मला किमोचा अजिबातच त्रास झाला नाही, म्हणजे बरं त्याचे काही साईड इफेक्ट्स असतील, तुमची हिमोग्लोबिन कमी होतं किंवा WBCs कमी होतं ते होत होतं, पण देन द डॉक्टर्स वर टेकिंग रिअली गुड केअर टू से दॅट ती बघत होतं की ते वाढेल,
मला खरंच आय वॉज आणि काय असतं की आपण खूप लोक आपले ओळखीचे असतात जे आपल्याला फोन करून सांगतात रे की म्हणून असं होईल, घाबरून जाऊ नको, हा 2 दिवसाचा त्रास असतो, 1 दिवसाचा त्रास असतो, दे ट्राय टू प्रिपेअर अस कारण दे हॅव गॉन थ्रू द सेम प्रोसेस की उलट्या होतात, इच्छा जाते. तो आय वॉज प्रिपेअर्ड फॉर ऑल दॅट आणि मला काहीच झालं नाही. मला नाही आय टेल यू समथिंग, आय टेल यू समथिंग, मी खूप लोकं बघितली अशी की देव गॉन अटे यंग, रसिका जोशी नावी आमची नाटकातली मैत्रीण होती, ती अशी म्हणजे अशी समोरसमोर गेली आणि मग इनफॅक्ट द लास्ट नाटकाचा तिने प्रयोग केला ना तो मी गेलेलो, मी आणि मेधा गेलेलो बघायला, आणि तू तो प्रयोगात अशी करता करता तशी टेबलवरनं पडली आणि परत मग शो सुरू केला त्याने. इट वॉज अ नॅचरल थिंग, म्हटलं मला वाटलं हे नाटकाचा पार्ट आहे. मग तिने आम्ही ती घरी आली शो नंतर आणि ती म्हणाली मला कळलंच नाही मी पडली ते. आणि मला वाटतं त्याच्यानंतर महिन्याभरात 15 दिवसात गेली, त्यामुळे सीन हर म्हणजे मी म्हटलं की देन व्हॉट आर आय क्राईंग अबाउट, बरं त्याने होणार आहे काय, मा आय जस्ट सी की हे करून आपल्याला काही त्याचा फायदा होणार असेल तर वी वरी अबाउट इट. मी काय म्हटलं की चलो ना वी विल फाईट इट. माझं म्हणणं म्हणजे घरात पण मेन्शन करू दिलं नाही मी, आमच्या घरी कोणी आले ना तर कॅन्सरचा मेन्शनच बंद केला आम्ही घरात. म्हणजे आय एम टेलिंग यू, मला मुंबईतले किंवा मुंबईच्या बाहेरचे सगळे बेस्ट डॉक्टर्स वर ऑन वन कॉल अवे आणि त्यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला माहिती त्या बाबतीत. मी कधी हजार प्रश्न असतात बेसिकली डोक्यामध्ये तेव्हा बिकॉज वी डोंट नो. आम्ही एक ठेवला होता पॉईंट कोणाचं ऐकायचं, सगळीकडे गेलो, सगळीकडनं आम्ही इन्फॉर्मेशन घेतली अँड देन वी डिसाइडेड की वी विल लिसन टू वन पर्सन, वी लिसन टू रॉय देन सगळ्याच बाबतीमध्ये. मला खूप करायचं आहे, इनफॅक्ट काय होतं की मी तिथेही गेलो होतो म्हणजे तिकडे तिकडच्या काही डॉक्टर्सना भेटलेलो टाटाच्या, कसं असं यू टेक आता दे हॅव बीन देअर खूप वर्ष काय करतात ते, तिकडे जाऊन भेटलो आणि इट इज पथेट, म्हणजे असं वाटतं की वी आर लकी. ते जे होतं तिकडे मग त्यावेळेला आपल्याला कळतं की वी आर सो मच लकी, हे इथे दॅज पीपल कमिंग फ्रॉम सो मेनी डिफरंट डिफरंट प्लेसेस आणि त्या ट्रीटमेंटसाठी कधी कधी इट इज पथेटिक. डेफिनेटली काहीतरी करायचं पण आता मला ह्या इथे सांगायचं नाही, वेन आय डू इट आय विल टेल. मला खरंच खूप करायचं आहे की मला ना काय करायचं आहे, मला एक चल एक अनाऊन्स करतो, मला एक एक अशी एक संस्था करायची दॅट इज कॉल्ड कॅन्सर बेगर्स, म्हणजे आय एम अ कॅन्सर बेगर, मी कॅन्सरसाठी आय विल बेग की मला द्या काहीतरी, आय विल सो आय वॉन्ट टू मेक अ होल ग्रुप हू आर कॅन्सर बेगर्स. जे की आम्ही सदन लोकांकडे बेग करू की आम्हाला द्या काहीतरी त्यांच्यासाठी. सो एक तो असा हे करायचा. तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन कॅन्सर सेंटर्सची सुद्धा निर्माण होत आहे, जसं बऱ्याचसे UP मधले सेंटर्स आधी काहीच नव्हते पण आजच्या तारखेला 3 की 4 नवीन सेंटर्स तिथे आहेत जे उपचार करू शकतात. त्यामुळे लोकल जागी जशी जशी सेंटर्स अजून नवीन उभारले जातील आणि तिथे ती टेक्निकल एक्सपर्टीज आणि मेडिकल एक्सपर्टीज पोहोचेल, त्याप्रमाणे जी ऑलरेडी मोठी सेंटर्स आहेत ज्याच्यावरती हा ताण पडतो एक्स्ट्रा पेशंट्सचा तो कमी व्हायला लागेल, मगच हे वेटिंग पिरियड कमी होऊ शकतो. नाही खूप छान मस्त वाटलं इथे आणि काय बेसिकली हे हॉस्पिटल मला खूप पर्सनली चांगलं वाटतं. तुमची इकडे तुमची ट्रीटमेंट चांगली मिळते तुम्हाला, तुम्हाला लोकं इथे चांगली आहेत, व्हेरी होमली आहेत आणि त्यामुळे आय केम युअर विदाउट बॅड अँड मी इथे म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स इथे आय टूक माय किमो युअर अँड आय वॉज ॲब्सल्युटली 100% सॅटिस्फाईड. त्यामुळे मी लोकांना हेच म्हणेन की डॉक्टरकडे जाताना एक करेक्ट डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं असतं आणि दिस इज अ प्लेस. उपचार होते हैं, सर्जरी होता है, एडवांस कीमोथेरेपी, इम्युनोथेरेपी, सब चीज़ें यहाँ अवेलेबल है. आप इसका स्टिग्मा मत लीजिए, जल्दी डायग्नोसिस करिए. हमारे देश में बहुत सारे अच्छे सेंटर्स हैं जो यहाँ इलाज करके आप बिल्कुल ठीक हो सकते हैं. इनफैक्ट महेश इतना पॉजिटिव पेशेंट मैंने 25 साल में नहीं देखा है. मैंने 10,000 कैंसर के पेशेंट देखे होंगे भाई, इतना पॉजिटिव फ्रेम ऑफ माइंड. पहले दिन से आदमी फाइट करता रहा है, जिस दिन कीमोथेरेपी ख़त्म करता है दूसरे दिन सुबह 6 बजे शूटिंग को जाता था. ये बहुत इंपॉर्टेंट मैसेज उन्होंने पेशेंट्स को दिया है कि रिमेन पॉजिटिव, कीप फाइटिंग द इलनेस, आपको इससे बाहर आना ही है. पर ये बहुत जरूरी है रिकवरी के लिए. तुम्हाला मी सांगतो ना त्यांची परवानगी मी घेतली की आज तुम्ही प्रेस येणार, आपण तुम्हाला कॅन्सर होता हे बोलू की नको, कारण हे VIP लोक बॉलिवूड पॉलिटिशियन्स कधी सांगत नाहीत की आम्हाला कॅन्सर होता. तर म्हणतात काय मला आहे कॅन्सर, मी बरा झालो. मला लोकांपर्यंत हा मेसेज पोचवायचा आहे की तुम्ही बरे व्हाल, हे क्रेडिबल आहे माणसाचं.
एक नवीन ऑन्को वॉर्ड आम्ही ओपन केला आहे, डेडिकेटेड 11 बेडची ऑन्कॉलॉजी फॅसिलिटी, ज्यात ॲडव्हान्स्ड ऑन्को सर्जरी, किमोथेरपी, बायोलॉजिकल एजंट्स, सायकोलॉजिकल सपोर्ट, न्यूट्रिशन सपोर्ट, हे सुसज्ज असा वॉर्ड आम्ही वेगळा बनवला आहे, स्पेशलाइज्ड वॉर्ड. बेसिकली हा एरिया स्पेशलायझेशन आहे. आम्ही सर्वात चांगले असे ऑन्कॉलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट एकत्र केलेत की ज्याच्या आपल्या एरिया स्पेशलाइज, आणि आम्ही बऱ्यापैकी प्राइसिंग फ्लेक्सिबिलिटी ठेवली. त्यामुळे गरीब माणसालाही ऑप्शन मिळाला पाहिजे, श्रीमंत माणसाला. म्हणजे सगळेच महेश मांजरेकर नसतात, काही लोक गरीब असतात, त्यांना हे किमोथेरपी परवडत नाही. आम्ही बरेच कंपनीज किंवा एन जी ओशी पण टायअप केले की कंपनीकडून डायरेक्टली किमोथेरपी सप्लाय करा, एन जी ओजकडून त्यांच्याकडून चॅरिटेबल डोनेशन घ्या, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. सो सगळ्या प्रकारच्या लोकांना अवेलेबल झालं पाहिजे. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.